नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ माझ्या सर्वताईंना. डोक्याला लावण्यासाठी मी तेल तयार केलेलं आहे. मी परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं होतं की मी सुक्या खोबऱ्यापासून तेल काढून आणलेलं होतं घाण्यातून, त्याच तेलाचं मी तेल तयार केलेलं आहे. आता हे कसं तयार केलं, तर मी पावशर आवळे विकत आणले होते. 20 रुपये पावशरनं आवळे मिळाले ते, आणि बाकीचं काही साहित्य घरामध्ये नव्हतं, त्यामुळे कढीपत्ता, लवंगा 7-8 आणि तो आवळा मी काय केला, बिया काढल्या आणि मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. मिक्सरला त्याची पेस्ट तयार करत असताना एकदम बारीक पेस्ट तयार करायची, जेणेकरून पूर्ण अर्क हा आपला तेलात आवळ्याचा उतरला पाहिजे, कारण आवळा हा खूप गुणकारी असतो. आधी लहान असताना बघा, शाळेजवळ आवळे चिंचा विकत मिळत होते आणि आपण ते घेऊन खात पण होतो, पण आता आवळे शक्यतो मिळत नाहीत. आणि त्यावेळी झाडांचं प्रमाणसुद्धा आवळ्याच्या खूप होतं, पण आता आवळ्याची झाडेसुद्धा खूप कमी झालेली आहेत. आवळा हा पित्तनाशक आहे, पित्ताचं प्रमाण कमी करतो आणि आपल्या केस गळतीला मेन कारण असतं ते पित्त. पित्त शरीरामध्ये जास्त झाले की आपले केस गळायला लागतात, त्यामुळे आवळा पोटातसुद्धा गेला पाहिजे आपल्या, म्हणजे खाल्लासुद्धा पाहिजे आणि केसांना आपण तो लावलासुद्धा पाहिजे. विकतची तेल मिळतात पण आपल्याला ती परवडतात असं नाही प्रत्येकाला, त्यामुळे घरच्या घरी आपण असं साध्या सोप्या पद्धतीने तेल तयार करू शकतो. मी आता काय केलेलं आहे, तर आवळा तेल बारीक करून त्या तेलात घातलेलं आहे आणि शिजवत असताना पूर्ण त्यातलं जे अर्क असतो तो तेलात उतरला पाहिजे, म्हणजे कढीपत्ता वगैरे असं एकदम कुरकुरीत झाला पाहिजे, इतकं त्याला शिजवायचं आहे. सकाळी 8 वाजता माझा डबा झालेला आहे आणि डबा झाल्यानंतर मी चपात्या वगैरे चपात्याच्या डब्यात घालून जी भाजी होती ती छोट्याशा पातेल्यात काढून ठेवलेली आहे व भांडी घासण्यास ठेवलेली आहे. आणि ही जी बाटली आहे ती डीमार्टमधून मी एकावर एक फ्री असं सॉफ्ट वॉश म्हणून लिक्विड होतं ते कपड्यात घालण्यासाठी आणलेलं होतं, आणि आता ते लिक्विड संपलेलं आहे. त्याचा वापर मी आता खोबरेल तेल ठेवण्यासाठी करणार आहे. त्याच्यासाठी मी तिला स्वच्छ धुवून घेऊन सुकवून घेणार आणि त्यामध्ये खोबरेल तेल भरणार. म्हणजे अशा पद्धतीने आपण टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ असं वस्तू तयार करू शकतो. आणि आता मी रात्रभर ते तेल तसंच मुरण्यासाठी ठेवलेलं होतं, आता ते पूर्ण तेल मी गाळून घेणार आहे. तुम्ही कापडामध्ये सुद्धा असं घालून ते वस्त्रगाळ करू शकता, पण मी आपली जी चहा गाळायची गाळणी असते त्यामध्ये घालून गाळत आहे. पुरणाची जी चाळण असते बघा, त्यामध्ये सुद्धा घालून तुम्ही गाळू शकता किंवा कापडाने सुद्धा वस्त्रगाळ करू शकता. आवळा वगैरे किती चांगला शिजलेला आहे बघू शकता तुम्ही, असं कुरकुरीत एकदम मिश्रण तयार झालेलं आहे. पाक त्याचा बुकणा होत आहे, त्यामुळे मिश्रण आपलं चांगलं शिजलेलं आहे. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही तेल नक्की करून बघा. यामध्ये तुम्ही वडाच्या पारंब्या, जास्वंदीची फुले, मेथी दाणे, परत महाका जो असतो बघा तो महाका घातला तरी चालतो, कोरफडीचा गर पण मैत्रिणींनो आपण काढून घ्यायचा आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचा आणि तो घालून शिजवायचा, त्याने सुद्धा केसांच्या समस्या खूप कमी होतात. मी आवळे आणून खूप दिवस झालेले, त्यामुळे ते खराब होत होते, त्यामुळे मी गडबडनं तेल ते तयार केलेलं आहे. बाकीची कोणतेही जिन्नस मी वापरले नाहीत. अशा पद्धतीने आपण घरच्या घरी जर तेल तयार केलं तर आपल्या केसांच्या समस्या पण कमी होतील आणि आपण घरच्या घरी तेल तयार केल्याचा आनंद हा वेगळाच असतो. आणि मी बनवलेलं जे तेल आहे ते कसं आहे, तर एकतर ते घाण्यातून काढून आणलेलं असल्यामुळे केमिकल विरहित आहे आणि मी बाकीचे सर्व जिन्नस घालून शिजवल्यामुळे ते एकच नंबर तेल तयार झालेलं आहे. तेल तयार करत असताना मैत्रिणींनो जास्त प्रमाणात तेल तयार करायचं, जेवढं तुमचं तेल जास्त दिवस राहील किंवा जास्त दिवस मुरेल तेवढं तुमचं तेल चांगलं तयार होतं. ज्यावेळी तुम्ही तेल आणता बाजारातून त्यावेळी ते 1/2 किलो किंवा 1 किलो या प्रमाणात आणा. शक्यतो तुमच्या घरात जेवढी माणसे आहेत त्यांच्या क्वांटिटीनुसार तुम्ही तेल घेऊन या. अशा पद्धतीने तेल नक्की करून बघा मैत्रिणींनो, खूपच चांगला रिझल्ट त्याचा येणार, केसांचे ज्या समस्या असतील त्या नक्कीच निघून जाणार.
जे बाटले धुतलेलं पाणी होतं मैत्रिणीनं ते पण मी टाकणार नाही, तर त्याने मी फरशी पुसणार आहे। कारण त्या ज्यावेळी मी फरशी पुसत असते त्यावेळी ते थोडं लिक्विड मी त्यामध्ये फरशी पुसताना वापरत असते, कारण फरशीचासुद्धा खूप छान वास येतो आणि आपल्याला घरामध्ये फिरताना खूप छान समाधान वाटतं। संडास धुतानासुद्धा, बाथरूम धुतानासुद्धा मी थोडं थोडं लिक्विड त्याचा वापर करत असते, त्यामुळे सुगंध खूप छान येतो। आजचा हा व्हिडिओ मैत्रिणीनं तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा, आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन, तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। महाकासुद्धा केसांसाठी खूप चांगला असतो मैत्रिणीनो, पण महाका हे शक्यतो पावसाळ्यामध्येच मिळतो, उन्हाळ्यामध्ये त्याचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे आणि खेडेगावात जास्त मिळतं, सिटी लेवलला महाका हा कमीच मिळतो। कारण जिथं पाणी साचतं त्या भागात जास्त महाका उगवतो।